काय पापड बिल्ली असं तिले पक्षात आणाले नरेच आपलं पवार जे आहे पवारची भाची वगैरे शरद पवारची आपल्या पक्षात येणार आहे. राखीचा विचार म्हणजे म्हणजे तुला फोन आला का मी यांच्या पक्षामध्ये मला जायचं आहे पण ते तुझ्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन जाईल. म्हणजे आपलं वजन पाय किती आहे का आपल्या ऐरा गैरा आपल्या आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. ऐरा गैरा आपल्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे आपल्या पक्षात काय वजन आहे. मला तर असं वाटतं का शरद पवारची तयारी आपल्या पक्षात येवायची. म्हणजे राष्ट्रवादी बंद होणार आहे का. हो पक्की खबर आहे. राष्ट्रीय एकता विचार मंच म्हणजे खुबिया न्यूज. खुबिया न्यूज आहे. आणि शरद पवार पक्के येणार आहे आपल्या पक्षात. पक्क झालंय. म्हणजे इंडियन नॅशनल पुऱ्या गोष्टी झाल्या. पुऱ्या पुऱ्या झाल्या. पुऱ्या याची अमेरिकेत मीटिंग झाली आहे. किती मीटिंग झाली. राष्ट्रीय एकता विचार मंचच्या पुऱ्या नाही भारतामध्ये. व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे म्हणजे सगळे लोक लक्षामध्ये झालं का राष्ट्रीय एकता विजय म्हणजे काहीच पुऱ्या नाही बघता. म्हणजे लाईट लागले कसे एका जमाना. सगळे सगळ्या नेत्याच्या लाईट लागले कसे लाईट त्याच्या डोक्यामध्ये नेत्याच्या. आपला जो डेमो आहे ना. व्हेरी गुड व्हेरी गुड. डेमो मुळे त्यांच्याकडे डेमो नाही आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्यामुळे आपल्याकडे धाव करून राहिले. व्हेरी गुड व्हेरी व्हेरी. मग आपल्या पक्षासाठी ते काय करणार आहे. आपल्याला काय देणार आहे आपल्या पक्षासाठी. आपल्या पक्षाला पैसा पैसा बॅनर बॅनर सभेचे पुरे प्रोग्राम पुऱ्या भारतामध्ये. राहुल गांधीची बहीण देणार आहे. वार्डा वार्डा वाड्रा. मग कोण तो काँग्रेस सोडून राहिला तुम्ही. तो येऊन राहिला. राहुल गांधीची बहीण नाही का ते प्रियंका गांधी. तिचा तर मला कालच फोन आला. काय म्हणते. काय म्हणे रमेश. म्हटलं बसल्या घरी निरोप सांगा म्हणे. मी पक्षात येऊन राहिली. राष्ट्रीय एकता विजय म्हणजे दाखवले कोण. तेच तर नाही समजून राहिलं. डेमो डेमो अतुलदा डेमो. म्हणून त्या दिवशी संसद मीटिंग झाली. संसद मध्ये चर्चा झाली. हर पक्षावर म्हणून झाले हमने ये कर रहे हम वो कर रहे हम कर रहे. मग काही पक्ष वाले म्हणे राष्ट्रीय एकता विचार मंचच्या पर्यायाने हम वही पक्ष में जा रहे हैं. पूरे पक्षाचे काही